Hello friends, I am Ramchandra Tayade from Ramanujan Science Educare. Let us see, आज आपण बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत, ते म्हणजे रूल्स ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन. म्हणजे सर्वप्रथम आपण मल्टिप्लिकेशनचे रूल शिकणार आहोत. तर बघा मग, आता तुम्हाला माहिती असेल नेहमी मुलं गोंधळून जातात मायनस प्लस साईन असेल तर, पण आता आपण नेहमी कधीच गोंधळणार नाही, कारण एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा मग, बघता मग, बघा सर्वप्रथम काय दिलं आहे इथं, बघा साईन रूल्स आहेत, ओके. तर मग बघा, सर्वप्रथम आपण सर्वात सिम्पलेस्ट मल्टिप्लिकेशनचे रूल शिकणार आहोत. बघा मग, बघा, फॉर वेअर ए कॉमा बी इज बिलॉंग्स टू रियल नंबर, म्हणजेच ए आणि बी हे नंबर्स आहे. कशा म्हणले आहे? रियल नंबरची, ओके. रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या, ओके. सर्वप्रथम बघू आपण पहिला रूल, प्लस ए इंटू प्लस बी इज इक्वल टू प्लस ए बीचा मल्टिप्लिकेशन, ओके. तर मग सर्वप्रथम बघा आपण आज एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये, ओके. तर बघा मग, प्लस टू इंटू प्लस थ्री, प्लस इंटू प्लस, प्लस टू इंटू थ्री, सिक्स, ओके. सेकंड रूल बघा मग आता, मायनस ए इंटू मायनस बी इज इक्वल्स टू प्लस ए बीचा गुणाकार, ओके. मायनस इंटू मायनस, प्लस, ओके. मायनस टू इंटू मायनस थ्री, सर्वप्रथम बघा मग, मायनस इंटू मायनस, प्लस टू इंटू थ्री, सिक्स, ओके. आला असेल तुमच्या लक्षात. यानंतर बघा, मायनस ए इंटू प्लस बी इज इक्वल्स टू मायनस ए बीचा गुणाकार, ओके. मग मायनस इंटू प्लस, मायनस, ओके. मायनस टू इंटू थ्री, मायनस प्लस, मायनस सिक्स, ओके. यानंतर बघा मग, प्लस इंटू मायनस इज इक्वल्स टू मायनस, ओके. प्लस ए इंटू मायनस बी इज इक्वल्स टू मायनस ए बीचा गुणाकार. बघा मग, टू इंटू मायनस थ्री, प्लस इंटू मायनस, मायनस, टू इंटू थ्री, सिक्स. बघा मग किती सोपं होते मल्टिप्लिकेशनचे रूल, फक्त कन्फ्युजन होते मायनस साईन असेल तर, ओके. मग बघा मग, आता एक नवीन आपण डिवायडेशन म्हणजेच भागाकाराचे नियम बघणार आहोत. वेअर ए कॉमा बी इज अ नंबर्स फ्रॉम रियल नंबर. तर सर्वप्रथम आपण डिवायडेशनचे रूल बघू. बघता मग आता, बघा, प्लस ए अपॉन प्लस बी इज इक्वल्स टू प्लस ए बीचा भागाकार, ओके. प्लस प्लस, प्लस, ओके. आला असेल तुमच्या लक्षात. मग बघा मग, ट्वेंटी फाईव्ह अपॉन फाईव्ह, ऑल नंबर इज प्लस, हेन्स फाईव्ह फाईव्हा इज फाईव्ह, कोशंट इज फाईव्ह, ओके. आला असेल लक्षामध्ये. यानंतर बघा, मायनस ए, मायनस ए अपॉन मायनस बी इज इक्वल्स टू प्लस ए बीचा डिवायडेशन, ओके. मायनस मायनस, प्लस. बघा मग, मायनस ट्वेंटी फाईव्ह अपॉन मायनस फाईव्ह, मायनस मायनस, प्लस, फाईव्ह फाईव्हचा इज ट्वेंटी फाईव्ह, ओके. यानंतर सेकंड रूल बघा, थर्ड वन रूल बघा, मायनस ए अपॉन प्लस बी इज इक्वल टू मायनस ए बीचा भागाकार, मायनस प्लस, मायनस. बघा मग आता, मायनस ट्वेंटी फाईव्ह अपॉन फाईव्ह, मायनस प्लस, मायनस, फाईव्ह फाईव्हचा इज ट्वेंटी फाईव्ह, ओके. मग सिम्पल आहे ना. यानंतर बघा, प्लस ट्वेंटी फाईव्ह अपॉन मायनस फाईव्ह, मायनस प्लस, मायनस, फाईव्ह फाईव्हचा इज ट्वेंटी फाईव्ह. बघा मग किती सिम्पल पद्धत आहे डिवायडेशनची. यानंतर आपण मेथड ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शनचे रूल बघणार आहोत. बघा मग आता, फॉर ॲडिशन अँड सबट्रॅक्शनचे रूल बघणार आहोत आपण. सर्वप्रथम तुम्हाला तर माहिती आहे ए बी इज नंबर्स फ्रॉम रियल नंबर, ओके. यानंतर बघा काय दिलं आहे तुम्हाला, प्लस ए प्लस बी जर दोन्ही नंबर प्लस असेल आणि त्यांची ॲडिशन होत असेल तर सिम्पली आपण ॲडिशन करतो. बघा मग, टू प्लस थ्री, प्लस प्लस प्लस, हे तर कोणाला पण येते, टू प्लस थ्री इज प्लस फाईव्ह, ओके. यानंतर जर एखादा नंबर असा असेल, म्हणजेच टू प्लस टू, टू प्लस टू इज फोर, ओके. यानंतर बघा, जर एखादा नंबर असेल मायनस टू प्लस टू, टू मायनस टू इज झिरो,
ओके आला असेल तुमच्या लक्षात. यानंतर एखादा नंबर जर आपण झिरो कन्सिडर केला, झिरो प्लस टू, झिरो प्लस टू इज टू, ओके. यानंतर टू प्लस झिरो इज इक्वल्स टू टू, ओके. यानंतर एखादा नंबर झिरो प्लस झिरोच्या फॉर्ममध्ये असेल तर झिरो प्लस झिरो इज ऑलवेज झिरो, ओके. जर एखादा नंबर असा असेल ए मायनस ए इज इक्वल टू झिरो, ओके, तर मग आपण असं करू शकतो टू मायनस टू इज ऑलवेज झिरो. यानंतर जर आपण एखादा नंबर चूज केला मायनस ए मायनस ए, ओके, इज इक्वल टू मायनस ट्वाईस टाईम ए, बघा मग कसं होईल, मायनस थ्री मायनस थ्री, मायनस मायनस नंबरची ॲडिशन होईल परंतु मायनस साईन जनरेट होईल, ओके. जर आपण यामधून मायनस साईन कॉमन काढली तर काय मिळतो ब्रॅकेटमध्ये, थ्री प्लस थ्री, थ्री प्लस थ्री इज सिक्स अँड मायनस इज ॲज इट इज, ओके. यानंतर बघा काही एक्झाम्पल असे आहे, फोर मायनस फाईव, चार म्हणून पाच जातात का, नाही जात. पाच म्हणून चार गेले, राहिले किती एक, परंतु चार मोठे आहे की पाच मोठे आहे, पाच, ओके. मग पाचच्या पुढे साईन कोणती आहे, मायनस, म्हणून मायनस, ओके. नंतर मायनस सेवन मायनस सेवन, तर या म्हणून काय करतो, मायनस सेवन कॉमन करतो, सेवन प्लस सेवन इज फोर्टीन अँड मायनस साईन इज ॲज इट इज. यानंतर मायनस सेवन मायनस फोर्टीन इज इक्वल टू, मायनस साईन कॉमन काढल्यास काय मिळतो, सेवन प्लस फोर्टीन इज ट्वेंटी फर्स्ट, ओके, मायनस साईन इज जनरेटेड. प्लीज सबस्क्राइब माय रामानुजन सायन्स एज्युकेअर चॅनल अँड लाईक अँड शेअर. Thank you so much.